विद्यार्थी मित्रांनो, सजीव जे हालचाल करतात, ज्यांना जीवन जगण्यासाठी हवा, अन्न आणि पाणी या तिन्ही घटकांची आवश्यकता असते, त्यासाठी सजीव जे अन्न ग्रहण करतात पचनसंस्थाही आढळते. आता सजीवांमधील या पचनसंस्था आणि श्वसनसंस्था यांचं कार्य कसं चालते बरे? तर आपण जे ग्रहण केलेले अन्न आहे त्या अन्नाचं म्हणजे त्या जटिल पदार्थांचं रूपांतर विद्राव्य अशा पोषक पदार्थांमध्ये होतं आणि मग हे जे पोषक पदार्थ आहेत हे रक्ताभिसरणाने सर्व शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोचवले जातात. तसंच श्वसनसंस्थेमधील फुफ्फुसात असणारा जो ऑक्सिजन आहे तो देखील शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचवला जातो. आता या संपूर्ण कार्यामध्ये या श्वसनसंस्था आणि पचनसंस्था या दोन्ही संस्थांवर मेंदूचं नियंत्रण असतं आणि या दोघांच्या कार्यामध्ये समन्वय आढळतो. तर मग आता यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की एका भागामध्ये संश्लेषित झालेला जो पदार्थ आहे तो दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवण्याची जी क्रिया त्या क्रियेला परिवहन संस्था असे म्हणतात. आपला जो 15वा पाठ आहे सजीवातील जीवन प्रक्रिया यामध्ये आज आपण वनस्पतीमधील परिवहन संस्था तसंच वनस्पती व मानवातील समन्वय आणि मानवी चेतासंस्था यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.